शरद पांडे यांना राज्य उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निष्ठेने काम करणाऱ्या राज्यातील 5 उत्कृष्ट शिक्षकांचा राज्य उत्कृष्ट शिक्षक नेत्रदीपक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून नागपूर येथील कविवर्य सुरेश भूट सभागृहात आयोजित भव्य दिव्य कार्यक्रमात शरद पांढरे सर यांना पुरस्कारांचे वितरण डॉक्टर अशोकजी उईके, मंत्री आदिवासी विकास डॉक्टर परिणयजी फुके, राज्यमंत्री श्रीमती मनीषा वर्मा, प्रधान सचिव आदिवासी विकास यांच्या हस्ते देण्यात आले. सदर कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर किरण कुलकर्णी, आयुक्त सुब्राव शिंदे, उपसचिव सुनील पाटील, उपसचिव संजय मीना, अप्पर आयुक्त ठाणे दशरथ पानमंद, साल आयुक्त लोमेश सलामे, उपायुक्त आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेले असून शरद पांढरे सर हे इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट शिक्षक, कवी, शिक्षक तज्ज्ञ म्हणून सुपरिचित आहेत. राज्य अभ्यास मंडळ सदस्य तथा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ सदस्य म्हणून इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकाच्या इयत्ता 6वी ते 10वीपर्यंतच्या प्रथम तृतीय भाषेच्या पाठ्यपुस्तकांचे लेखन गटात पांढरे सरांचा सहभाग आहे. तसेच राज्यस्तरीय विभाग जिल्हा तालुकास्तरीय प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून हजारो शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केलेले आहे. SSC विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन, हाऊस सिस्टम, लँग्वेज लर्निंग लॅब, उपचारात्मक अध्यापन, आश्रमशाळेत लोकसहभागातून पहिला डिजिटल क्लासरूम व स्मार्ट क्लासरूम शेनवे व पिवळी येथे उभारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. ज्ञान रचनावाद, कृतीयुक्त शिक्षण इत्यादी लर्निंग व तंत्रज्ञानाच्या अध्यापनात वापर, विविध शैक्षणिक दालनांची निर्मिती, शाळेला ISO मानांकन, स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. मुख्याध्यापकांना, सहकाऱ्यांना सहकार्य व प्रेरणा, पालकांना सतत प्रेरणावर मार्गदर्शन, सहकारी व विद्यार्थ्यांच्या मदतीने शेनवे ते सुंदर बाग व सजावट करून स्कूल इकोसिस्टीम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. विशेष बाब म्हणजे कायापालट अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आश्रमशाळांमध्ये शासकीय आश्रमशाळा व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा शेनवे, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे या शाळेचा देखील गौरव करण्यात आला. या शैक्षणिक वर्षापासून ते आश्रमशाळा पिवळी येथे कार्यरत आहेत.